हॅलो एवरीवन, कसे आहात? सगळे मजेत ना? असायलाच हवे. वेलकम टू आवर चॅनल इंडियन डायना. तर आम्ही आता परत कुठेतरी चाललो आहे, तर ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल ॲज युज्युअल. तर तोपर्यंत स्टे ट्यून. तर आपण आलेलो आहे आता कामोठेमध्ये, जिथे आर के इलेक्ट्रिक स्कूटरचं नावाचं एक शॉप आहे, ज्याच्यामध्ये आर म्हणजे रोहिदास भाऊ आणि के म्हणजे साऊचे पप्पा यांच्या दोघांच्या कोलॅबरेशनमध्ये त्यांनी एक इलेक्ट्रिक स्कूटरचं शॉप टाकलेलं आहे. तर चला आपण त्याला एक्सप्लोअर करू. तर बघा साऊ कशी चेअरवर जाऊन बसली आहे आणि कशी मस्ती करतीये. हॅलो मॅडम. तर ही आहे एक छोटीशी स्टार्टअप. तर याचा ॲड्रेस आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता आणि व्हिजिट करू शकता. तर आपण सुरू करूया. काळाची गरज असणार आहे, इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. चला आज बघूया. तर हा आहे आपल्या शोरूममध्ये असणाऱ्या गाड्यांचा स्टॉक. तर तुम्ही बघू शकता, ब्लॅक, रेड, सिल्वर, ब्लू, स्काय ब्लू आणि पर्पल या कलरच्या गाड्या आहेत आपल्याकडे आज सध्याला. आपल्या शोरूममध्ये ठेवायला जागा कमी असते, 8 ते 10 गाड्या राहतात. असं आहे आपलं एक गोडाऊन आहे ज्याच्यामध्ये आपला मोस्ट ऑफ द गाड्यांचा स्टॉक असतो. आपण ॲप्रॉक्सिमेटली 30 ते 40 गाड्या नेहमी स्टॉकमध्ये ठेवतो आणि असे मल्टी कलर ठेवतो. आता इथे ठेवलेला स्टॉक हा जेवढे कलर आहेत त्यांची अवेलेबिलिटी कळावी आहे कस्टमरला, कळावं की कोणकोणते कलर, वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या फीचर्स असणार आहे. तर हे एक्सप्लेन करतील आपल्याला काय काय फीचर्स. तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांकडे का वळलो. असे का इलेक्ट्रिक गाडी का, लोकांनी इलेक्ट्रिक गाड्या वापराव्या, इलेक्ट्रिक गाड्या ह्या काळाची गरज का आहे, आणि आपल्याकडे बॅटरी कंपनीच्या गाड्या आहेत असे, आणि आपण बॅटरी कंपनीच का चूज केली गाड्यांचं शोरूम टाकण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याकडं मल्टी कलरमध्ये गाड्या नेहमी आपण उपलब्ध ठेवतो, जेणेकरून आलेल्या कस्टमरला सगळ्या प्रकारच्या गाड्या पाहायला मिळाव्यात, सगळे कलरचे कलर एक्सपिरियन्स करायला मिळावे. वेगवेगळे कलर आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचं शोरूम चालू करण्याअगोदर मी पेट्रोल गाडी वापरत होतो. माझ्याकडे ॲक्टिवा 5G ही स्कूटर होती. ही स्कूटर वापरत असताना मला एक माझ्या निदर्शनास आलं, मी ऑलवेज नवीन टेक्नॉलॉजीचं मला आवड आहे. असं मार्केटमध्ये काही नवीन आलं की ते घेऊन ट्राय करणं वगैरे हे माझा छंद आहे. तर मग मी पेट्रोल स्कूटर वापरत असताना माझ्या लक्षात आलं पेट्रोलच्या किमती वाढणार आहेत, ह्या कायमच वाढणार आहेत. गडकरी माझे फॅन आहेत, असं गडकरींचा मी फॅन आहे असं आहे. तर गडकरी कायम इलेक्ट्रिक स्कूटर आणि नॅचरल गॅसेसबद्दल बोलत असतात, तर मग मला पण त्याबद्दल थोडीशी कुतूहलता वाटली. तर मग मी म्हटलं चला इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळूया. मग इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये गेल्यानंतर मला असं कळलं की इलेक्ट्रिक गाड्या ड्रायव्हिंगला खूप चिपर आहेत. जर पेट्रोलची कॉस्ट 100 किलोमीटर जायला 300 रुपये ॲक्टिवासारख्या स्कूटरला, कारण ॲक्टिवा 40 ॲव्हरेज देते, तर तीच पेट्रोल इलेक्ट्रिक स्कूटरची कॉस्ट ही ॲप्रॉक्सिमेटली 20 रुपये फक्त. कॉस्टिंगला कमी आहे. इलेक्ट्रिक गाड्यांना काहीही मेंटेनन्स नसतो. असं आहे, त्यांना ऑइल नाही टाकावं लागत, त्यांना ग्रीसिंग नसतं, त्यांना क्लच प्लेट पार्ट्सच कमी आहेत गाड्यांमध्ये. एका इंजिनची लाईफ ही, जर तुम्ही इलेक्ट्रिक फोर व्हीलरमध्ये जाता तर एका इंजिनची लाईफ ही 500,000 किलोमीटर असते असे, पण एका मोटरची प्राईस ज्या इलेक्ट्रिक फोर व्हीलरमध्ये बसते तिची लाईफ 1,15,00,000 किलोमीटर असते असे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि हे इलेक्ट्रिकमधून काही पोल्युशन होत नाही. आपले पैसे तर वाचतातच वाचतात, ते उलट आपलं पोल्युशन होत नाही. म्हटलं मग चला असा पर्याय आपण का नाही निवडावा, ज्याच्यामुळे निसर्गाला साथ होईल, आपलं वातावरण वाचण्यात मदत होईल, माझे 2 पैसे वाचतील आणि गाड्या चालवायला मेंटेन करायला मला सोप्या पडतील. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळलो. मी 1 वर्ष इलेक्ट्रिक गाडी वापरली स्वतः आणि त्यानंतर खूप मार्केटमध्ये ॲनालिसिस केल्यानंतर बॅटरी कंपनीच्या गाड्यांकडे मी वळण्याचा निर्धार केला. सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला पडतो की इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंग कसं करावं. तर असं चार्जिंग करायला इलेक्ट्रिक गाड्यांना पोट येतो असे, तर इकडे तुम्ही डायरेक्ट पिन लावून गाडी चार्ज करू शकता असे. पण दुसरा सगळ्यात काय इकडे पण आहे, तुम्हाला इथे पण दिसत असेल क्लिअरप्रमाणे की इलेक्ट्रिक गाडीला पोट येतो असे. दुसरा प्रश्न येतो की जर बाबा मी आता जर 8व्या 9व्या 10व्या माळ्यावर राहतो तर मी गाडी कशी चार्ज करणार. तर त्यासाठी आपल्याला गाडीची डिक्की उघडायची आहे. आता हे गाडीमध्ये बॅकरेस्ट आणि मिरर आहेत जे आपण गाड्यांसोबत लावतो. कधीही गाडीपासून बॅटरी डिस्कनेक्ट करताना हे गाडीचं मेन स्विच आहे ते बंद करायचं. इथं गाडीची एक पिन आहे असे, ती पिन काढायची आणि अशी बॅटरी उचलून
काढून तुम्ही घरी कितव्याही माळ्यावर नेऊन चार्ज करू शकता. गाडीच्या इथे एक इंडिकेटर आहे ज्याच्यावरती कळतं की किती पर्सेंटेज आहे, इथं बघू शकता 95% बॅटरी आहे. ही बॅटरी लिथियम आयनची बॅटरी आहे आणि याच्यात लिथियम फेरोफॉस्फेटची पण बॅटरी येते. या दोन्ही बॅटऱ्यांची वॉरंटी 3 वर्षाची असते. तर हे सगळ्यात मोठं गाडीचं इम्पॉर्टंट आहे की 3 वर्ष तुम्हाला टेन्शन नाही, पण बॅटऱ्यांचं आयुष्य 5 ते 6 वर्ष असतं. म्हणजे अंदाजे जर आपण 70 ते 80 किलोमीटर चाललो तर आपल्याला कळतं. तर आता हा आपण मी तुम्हाला डिस्प्ले सांगतो, डिस्प्लेवरती बघा तुम्हाला कळतं आहे की इथे किती बॅटरी राहिलेली आहे. गाडी आता पार्किंग मोडमध्ये, पी म्हणजे पार्किंग मोड, म्हणजे गाडी चालू केल्या केल्या लगेच गाडी चालणार नाही. त्यासाठी आता पार्किंग मोडमधून जर तुम्ही गाडी चालवायचा प्रयत्न केला तर चालणार नाही. तुम्ही रेस करून बघा, आता मी रेस करून बघतो आहे गाडी चालू होत नाही आहे असं आहे. तर आता हा पार्किंग मोड काढायचा असेल तर एकदा आपल्याला ब्रेक दाबावा लागतो. जसं आपण ब्रेक दाबलो, अरे बघा आता मी ब्रेक दाबतो आहे, बघा ब्रेक दाबलं तसं 0-0 झालं म्हणजे गाडी चालू झाली आणि इथं रेडी आलं असं आहे, म्हणजे आता गाडी चालू होईल. आता बघा ते बघा चाक फिरत आहे, आता आता गाडी चालू झाली. ह्या गाडीमध्ये रिव्हर्स पण मोड असतो. जर तुम्हाला 3 स्पीड आहेत गाडीमध्ये असे, तर 3 स्पीडमध्ये तुम्ही गाडी चालू शकता. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गाडी खूप स्लो चालवायची आणि चांगली रेंज हवी, तर हा पहिला मोड आहे. पहिल्या मोडमध्ये गाडी 27 किलोमीटरपर्यंत जाते मॅक्झिमम स्पीड. आता आपण दुसरा मोड ट्राय करूया, दुसऱ्या मोडमध्ये 41 पर्यंत जाते. आता एकदा आपण तिसरा मोड करूया, तिसऱ्या मोडमध्ये गाडी 50 किलोमीटरच्या स्पीडपर्यंत जाते, पण आम्ही कस्टमरला सांगताना 45 स्पीड सांगतो असं आहे 3 मोडपर्यंत. ह्या गाडीचा आता लोकांचा प्रश्न असतो की गाडीची लोड कॅरिंग कॅपॅसिटी किती. गाडी 150 ते 200 किलो असं सहज कुठेही आपण कॅरी करू शकतो, त्याच्यासाठी काहीही अडचण किंवा तकलीफ येत नाही. गाडीमध्ये हे रिव्हर्सचं बटन आहे, जसं 4-व्हीलर कशी आपण रिव्हर्स नेतो त्याप्रकारे आपण ही गाडी रिव्हर्स नेऊ शकतो असं आहे. जर समजा चढ आहे कुठे लेडीज आहे, लेडीजला गाडी अशी पायाने सरकत मागे करावा लागते, तर ती करायची गरज नाही आहे. गाडीच्या दोन्ही लाईट ह्या LED येतात. या गाड्यांना LED लाईट असल्यामुळे दोन्ही आपलं लाईटचं कन्झम्पशन कमी होतं आणि गाडी रेंज चांगली देते. आता दुसरा प्रश्न पडतो या गाड्यांना काही झालं मग. ह्या गाड्यांना 3 वर्षाची वॉरंटी येते, इन्क्लुडिंग बॅटरी, कन्व्हर्टर, कंट्रोलर आणि मोटर. जे सगळ्यात खराब होणारे पार्ट आहेत ह्या सगळ्या पार्ट्सला 3 वर्षाची वॉरंटी येते, त्यामुळे तुम्हाला टेन्शन राहत नाही वॉरंटीसाठी. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये खूप छान दिलेली ती म्हणजे हा स्पेस, मध्ये जो स्पेस आहे हा आपली जी ॲक्टिवा स्कूटर असते तिच्यापेक्षा डबल आहे. ॲक्टिवा स्कूटरमध्ये तुम्ही सिलेंडर वगैरे काही ठेवून आणू शकत नाही, एखादं मोकाटं बास्केट वगैरे आणायचं असेल तर जागाच राहत नाही. ह्या स्कूटरमध्ये अतिशय व्यवस्थित आणि मस्तमध्ये जागा राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर आता सांगायची झाली तर हे आहे बॅक रेस्ट गाडीचं. तर याच्याने तुम्हाला बॅकला सपोर्ट मिळतो. युजुअली काय होतं, आपण पाठी बसलो तर आपल्याला बॅकचा काही सपोर्ट राहत नाही, तर ह्या बॅकरेस्टमुळे कमरेला खूप आधार मिळतो. आता चाव्या, तर ह्या गाडीसंग 4 चाव्या येतात, हे 2 रिमोट कीज येतात. तुम्ही रिमोटने गाडी चालू करू शकता. हे बघा आता मी रिमोटने गाडी चालू करतो आहे, हे चालू करायचं बटन आहे. हे बघा मी आता हे बटन दाबतो आहे आणि हे बघा गाडी रिमोटने चालू झाली असं आहे. ही गाडी रिमोटने तुम्ही बंद पण करू शकता. हे बघा गाडी रिमोटने बंद केली. अशा प्रकारे 2 रिमोटच्या 2 नॉर्मल कीज अशा 4 चाव्या ह्या गाडीसोबत येतात. ह्या गाडी आता समजा खूप साऱ्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत, तर तुम्ही याच्यात एक अलाराम बटन पण आहे ज्याच्या थ्रू तुम्ही हे करू शकता, गाडी शोधू पण शकता. आता मी तुम्हाला गाडीमध्ये असणाऱ्या अँटीथेप फीचरबद्दल माहिती देणार आहे. तर आता गाडी जर चोरी व्हायची असेल तर कोणतीही गाडी कशीही चोरी होते, पण त्यातल्या त्यात आपल्या गाडीमध्ये जेवढे आपल्याला चांगलं सिक्युरिटी फीचर भेटेल तेवढं चांगलंच असतं. तर ह्या गाडीमध्ये एक खूप छान आणि महत्त्वाचा अँटीथेप फीचर येतो. ह्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे असं आहे. तर लोकांना असं वाटतं की ही गाडी कोणी नेली, मग काय नेली, मग तर आपण कशी गाडी हे झाल्यापासून तर गाडी आपण चोरी होण्यापासून कशी वाचवू शकतो. तर आता बघा ही गाडी ना आता मी लॉक केलेली आहे. जर गाडी मी लॉक केली आणि अँटीथेप फीचर जर ऑन केलं आणि गाडी मी जर अशी हलवली आता समजा हे फीचर कोणाला नको हवं असेल, कोणाला वाटतं नको माझ्या गाडी थोडा जरी धक्का लागला तर नको आवाज व्हायला, तर हे फीचर तुम्ही रिमोटवरून बंद पण करू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं आणि काळाची गरज असणारी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या गाडीमध्ये ती म्हणजे मोबाईल चार्जिंग पॉईंट. आणि हे बघा, इथे खूप व्यवस्थित मोबाईल चार्जिंग पॉईंट केलेलं आहे. त्याच्याखाली खूप मोठं पॉकेट आहे ज्याच्यात तुम्ही मोबाईल ठेवून आपला मोबाईल किती घाईत तुम्ही गाडीवरती निघाला तर इथे चार्ज करू शकता असं आहे. आणि ह्यामुळे आपल्याला कुठे घ्यायच्या वेळेस पॉवर बँकचं टेन्शन राहत नाही, अरे पॉवर बँक आहे का माझ्याकडे, नाही आहे का असे. खूपच छान प्रकारे यांनी प्रत्येक माहिती व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल. डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि लिंक देती, जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता किंवा शॉपवरती व्हिजिट देऊ शकता. काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, त्याचं उत्तर नक्कीच आम्ही तुम्हाला देऊ. आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडत असतील तर तुम्ही चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेहमी आनंदी रहा. तोपर्यंत बाय बाय.